नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की ए सी सेंटर साऊथ यामध्ये काही वेकेन्सी काही म्हणण्यापेक्षा मित्रांनो जवळजवळ चारशे वेकेन्सी आहेत भरपूर अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत दहावी पासवरती आहेत काही बारावी पासवरती आहेत परंतु बेस्ट अशा प्रो ह्या आहे। वेकेन्सी आहेत मित्रांनो जर तुम्हाला आर्मीमध्ये जॉब करायची एक ऑपॉर्च्युनिटी हवी असेल किंवा गव्हर्नमेंट जॉब हवा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता आणि तुम्ही पात्र असाल तर हा फॉर्मसुद्धा भरू शकता तर मित्रांनो सुरू करूयात आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुम्ही बघतात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड द फॉलोइंग रिवाईज पोस्ट फ्रॉम सिटीजन ऑफ इंडिया हू इज फुलफिलिंग द रिक्वेस्ट क्वालिफिकेशन स्पेसिफिकेशन अँड मेन्शन बिलो ऑन अ प्लेन पेपर ड्युली टाईप ऑफ नी नीटली हँडरायटिंग इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट ओनली ॲप्लिकेशन कम्प्लीट इन द रिस्पेक्ट ऑलॉंग विथ अ सेल्फ अड्रेस्ड रजिस्टर्ड इन्वॉल्व्ह ड्यूली ड्युली अफिक्सेड विथ द ऑफिसर सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रुटमेंट बोर्ड सी एच क्यू ए एस सी सेंटर साऊथ टू ए टी सी अग्राम पोस्ट बँगलोर झिरो सेवन फॉर लेबर अँड एम टी एस सफाईवाला अँड प्रेझेंटिंग ऑफिसर सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रुटमेंट बोर्ड सी एच क्यू ए एस सी सेंटर नॉर्थ वन ए टी सी एग्राम पोस्ट बँगलोर सेवन फॉर अदर ट्रेड्स म्हणजेच तुम्ही ते बाहे पाहिले मित्रांनो तर जे फॉर द लेबर अँड एम टी एस सफायवल अँड प्र हे जे काही पोस्ट आहेत त्यांच्यासाठी uh, ही एक ॲड्रेस आहे आणि ते बाकीचे जे काही पोस्ट आहेत त्यासाठी वरचा ॲड्रेस आहे जेव्हा आपण फॉर्म भरू मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे मी हे क्लिअर करून सांगेन मित्रांनो बघूया आपण पोस्ट कशाप्रकारे आहेत तर यामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर पहिली पोस्ट आहे मित्रांनो इथे सिव्हिल मोटर ड्रायव्हर ओनली फॉर मेल कॅन्डिडेट्स इथे टोटल आपण वेकेन्सी पाहिल्या तुम्ही इथे एकशे पंधरा पोस्ट आहेत यामध्ये कास्ट वाईज अनरिझर्व्ह पन्नास एस सी तीन एस टी एकोणतीस ओबीसी बावीस डब्ल्यू एस अकरा तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता ड्रायव्हरसाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे पंधरा एकशे पंधरा वेकेन्सी आहेत इथे त्याच्यानंतर क्लीनर ओनली फॉर मेन कॅन्डिडेट्स इथं एक इथं एक सिक्स्टी सेव्हन वेकेन्सी आहेत त्याच्यानंतर कुक कुक जे आहेत ओनली मेल कॅन्डिडेट्स इथे पंधरा वेकेन्सी आहेत त्याच्यानंतर सिव्हिलियर कॅटरिंग इन्स्ट्रक्टर इथे जर आपण पाहिलं मित्रांनो तिथे तीन वेकेन्सी आहेत आणि त्याच्यानंतर लेबर ओनली मेल कॅन्डिडेट्स इथं एकशे त्र्याण्णव वेकेन्सी आहेत मित्रांनो त्याच्यामुळे बेस्ट अशी मित्रांनो संधी आहे तुम्ही जर थोडासा प्रयत्न केला तर तुम्हाला ही जॉब मिळू शकते त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर पाहिलं तर एम टी एस सफाईवाला प्रिफर बाय मेल इथे तुम्हाला सात वेकेन्सी आहेत अशा टोटल तुम्ही जर पाहिलं मित्रांनो चारशे वेकेन्सी आहेत यामध्ये अंध रिझर्व एकशे त्रेपन्न अशा थोडक्यात कास्ट यांनी अशा वेकेन्सी दिलेल्या आहेत हे झालं मित्रांनो आपल्याला वेकेन्सीबद्दल आता मित्रांनो बघूया कोणकोणत्या सेंटरवरती कशा प्रकारे काय आहे ते तर यामध्ये सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर जे आहेत तर आपण जर आपण आपल्या महाराष्ट्राचा जर नुसता विचार केला मित्रांनो बाकी ऑल इंडियात तुम्ही कुठेही जॉब करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही परंतु जर महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईमध्ये एक वेकेन्सी आहे पुण्यामध्ये एक वेकेन्सी आणि बाकी आहेच त्याच्यानंतर जळगावमध्ये एक वेकेन्सी आहे आणि बाकी मग ऑल इंडियामध्ये आहेतच अशा मिळून एकशे पंधरा वेकेन्सी आहेत सिव्हिल अँड कॅटरिंग इन्स्टिट्युक्चर बँगलोरमध्ये फक्त तीन वेकेन्सी आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर क्लिनरसाठी ज्या वेकेन्सी आहेत महाराष्ट्राचा जर विचार केला मित्रांनो तर इथे पुण्यामध्ये एक वेकेन्सी आहे त्याच्यानंतर बाकी मग ऑल इंडियामध्ये आहेतच आहे मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट कुकचा जर आपण विचार केला मित्रांनो तर कुकचा कुकमध्ये आपण बघू शकतो की मुंबईमध्ये एक वेकेन्सी आहे सॉरी मुंबईमध्ये एक वेकेन्सी पुण्यामध्ये दोन वेकेन्सी अशा टोटल तीन वेकेन्सी आपण महाराष्ट्रामध्ये आहेत बाकी ऑल इंडियामध्ये आहेतच मित्रांनो त्याच्यानंतर एम टी एससाठी जर आपण विचार केला तर एम टी एससाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही वेकेन्सी नाही बाकी ऑल इंडियामध्ये आहे त्याच्यानंतर लेबरसाठी जर विचार केला मित्रांनो आपण तर सुद्धा इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर वेकेन्सी आपण पाहिलं तर त्या फक्त आपल्याला मुंबईमध्ये आहेत पुण्यामध्ये आहेत बाकी नोटिफिकेशन अजूनमध्ये त्यामध्ये काही दाखवलं नाही आहे अशा प्रकारे ह्या वेकेन्सी आहेत टोटल चारशे वेकेन्सी आहेत मित्रांनो डिवायडेशन महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे वेकेन्सी आहेत तुम्ही तिथेही अप्लाय करू शकता नेक्स्ट जर आपण क्वालिफिकेशन वगैरे जर पाहिलं तर इथं सिव्हिल मोटर ड्रायव्हरला तुम्हाला दहावी पास असणं गरजेचं आहे सिम्पल आणि तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स असणं गरजेचं आहे क्लिनरसाठी दहावी पास आणि जे काय आहे ते शुड बी प्रो प्रोसेशन इन द ट्रेड कुकसाठी तुम्हाला पास असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला कुकिंगचं नॉलेज असणं इथं गरजेचं आहे सिव्हिलिंग कॅटरिंग इन्स्टिट्यूशनला तुम्हाला दहावीपास असणं गरजेचं आहे आणि डिप्लोमा सर्टिफिकेट इन कॅटरिंग फॉर एनी रिकोगनाईज इन्स्टिट्यूशन आणि डिस्क्राईब टू हॅव वन इयर वर्किंग एक्सपिरियन्स इन कॅटरिंग सेंटर त्याच्यानंतर लेबरचं जर आपण पाहिलं तर लेबरमध्ये मेट्रुलेशन ऑफ इक्विपमेंट फॉर्म रेकनाईज इन्स्टिट्यूशन आणि शुड बी प्रोफिशन इन द ट्रेड त्याच्यानंतर एम टी एस सफाईवालामध्ये मेट्र्युलेशन ऑफ इक्विपमेंट फॉर रेकोनाईज इन्स्टिट्यूशन शुलबी बी प्रोसिड इन द टेन म्हणजे एम टी एससाठी सुद्धा तुम्हाला दहावी बस असणं इथं गरजेचं आहे एज लिमिटचं पाहिलं मित्रांनो इथे तर एज लिमिटमध्ये तुम्हाला जे काही क्लॅ कॅटरिंग इन्स्ट्रक्टर आहेत किंवा क्लिनर आहेत कुक आहेत ट्रेड्स आहेत मेन लेबर आहे है, लेबर अँड एम टी एस आहेत यांना अठरा ते पंचवीस वय आहे जे काही ड्रायव्हर आहेत मित्रांनो त्यांना अठरा ते सत्तावीस आहे बाकी जे काय आहे ते मित्रांनो तुम्हाला कास्ट इथे रिलेक्शन मिळणार आहे त्याच्यानंतर फोटोग्राफ जर विचारत आपण केला जेव्हा आपण ॲ ॲप्लिकेशनसोबत फोटोग्रॅफ पाठवणार त्यामध्ये तुम्हाला जो फोटो आहे सा तो तीन महिन्यापेक्षा जुना नसावा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे जो काय फोटो आहे तुमचा डिटेल असावा असा थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे सर्क्युलर डेट जी आहे ती पूर्णपणे तुम्हाला जी काय डेट आहे ती पूर्णपणे डिटर्मिन इन द एज लिमिट शॉल बी लास्ट डेट म्हणजे जी काय ह्या ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे तिथपर्यंत तुम्ही तुमचं एज जर बसत असेल तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर इम्पॉर्टंट नोटीस वगैरे दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे पूर्णपणे सिलेबस वगैरे दिलेला आहे मित्रांनो इथे तुम्हाला जर हा पूर्णपणे पी डी एफ हवा असेल तर सिंपल तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आयडी आहे ती तुम्हाला ही पी डी एफ मिळून जाईल नेक्स्ट व्हिडिओ असेल मित्रांनो आपल्याला हा फॉर्म कसा भरायचा काय भरायचा तुम्हाला डिटेलमध्ये हा फॉर्म व्हिडिओ मिळून जाईल त्यासाठी सिम्पल तुम्हाला आपला हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवडसह अशाच एखाद्या तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातारम